नमस्कार, मी तेजश्री। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया आताच्या घडीची एक मोठी बातमी। नगर जिल्हा साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे। जिल्ह्याच्या राजकारणावर मातब्बर घराण्यांचं वर्चस्व असून पक्ष कोणताही असला तरी आपापल्या कार्यक्षेत्रात त्या मातब्बरांचाच शब्द चालतो। यातूनच जिल्ह्यातील मातब्बरांमध्ये स्वैरिकीही निर्माण झाल्यात। या स्वैरिकीत आता गडाख व घुले घराण्यांचे सूर जुळले आहेत। रविवारी नगरमध्ये झालेला कौटुंबिक सोहळ्यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे सुपुत्र उदयन गडाख व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉक्टर निवेदिता घुले यांचा विवाह निश्चित करण्यात आलाय। ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले यांच्यासह परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते। गडाख व घुले यांचे पूर्वीपासून राजकीय सख्य नव्हते। शेवगाव निवासा मतदारसंघ तसेच साखर कारखाने शेजारी शेजारीच असले तरी दोघांमध्ये कुरघुडीचे राजकारण कायम चालायचे। मात्र आता या सोयरीकीमुळे दोन्ही मातब्बर घराणी एकत्र आल्याने त्याचे पडसाद आता राजकारणातही उमटतील, हे मात्र नक्की। या मोठ्या बातमीसह आपण इथे थांबतोय। अधिक माहितीसाठी पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।